संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा ज्वर हा वेगाने वाढू लागला आहे आणि त्यातच बुलढाणा लोकसभा मतदार संघात देखील काटे की टक्कर पाहायला मिळते. हळूहळू टीका प्रतिटीका आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झालीय. प्रतापराव आणि माझ्यात कोणतेही नाते संबंध नाही असं वक्तव्य डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. पाहूया. मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे त्यांना आपण या मतदानाच्या अनुसार काही प्रश्न विचारणार. मला एक सांगा सर, 2009 मध्ये जे प्रतिस्पर्धी होते आपले ते प्रतिस्पर्धी आपल्या समोर आहे त्याबद्दल आपण काय सांगतो? बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या 10 वर्षापासून माननीय खासदार प्रतापराव जाधव या ठिकाणी 2009 मध्ये मी या ठिकाणी त्यांच्या विरोधात निवडणूक लढली. मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय कृष्णराव जिंगळे यांनी सुद्धा ही निवडणूक लढली. आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे या ठिकाणी सुटलेला आहे आणि राष्ट्रवादीमध्ये यावेळी बुलढाणा जिल्ह्यामधून आमचे नेते म्हणजे पवार साहेब यांनी या निवडणुकीसाठी माझी निवड या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून आज मी त्यांच्या विरुद्ध या निवडणूक लढवून. तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत प्रतापराव जाधव यांनी आज सांगितलेले की आपण आपल्या समाजामध्ये वावरत असताना फक्त साहेब म्हणून वावरता, सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचत नाही, मी भाऊ म्हणून लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर लावलेला आहे. आपण काय अतिशय बिनबुडाचा आणि चुकीचा आरोप त्या ठिकाणी राजकारणामध्ये काम करत असणाऱ्या अनेक माणसांना अगदी देशपातळीपासून राज्यपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत आदरानं काहीतरी म्हणण्याची सवय आपल्या समाजामध्ये त्या ठिकाणी कुठे भाऊ म्हटलं जाते, कुठे काका म्हटलं जाते, कुठे दादा म्हटलं जाते, कुठे साहेब म्हटलं जाते आणि या सगळ्या गोष्टी लोकांच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या असतात आणि असं म्हटल्यामुळे साहेब म्हटल्यामुळं कोणी साहेबच असतो आणि कोणी भाऊ म्हटल्यामुळंच खराच भावासारखं वागतो अशातही काही त्या ठिकाणी भाग नाही आणि म्हणून हे भाऊ कशा पद्धतीनं 10 वर्षात लोकांशी त्या ठिकाणी वागले हे सगळं समाजाला त्या ठिकाणी माहिती. आपण आता सांगितलं की या मतदारसंघामध्ये आपण वावरत असताना कामाचा जे पाहिजे त्या प्रमाणात काहीच काम त्या ठिकाणी दिसलं नाही आणि आपण या ठिकाणी बक्षिसाची घोषणा केलेली आहे आणि त्याचबरोबर आपलं नातं पण सांगितलं की त्यांच्याशी आपलं कोणत्याच प्रकारचं नातं नाही, जिल्ह्यामध्ये जे सांगितलं जात आहे त्या अनुषंगाने आपण करतो. मगाशीच सांगितलं की निवडणूक लढत असताना समोरचे उमेदवार अपप्रचार त्या ठिकाणी करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हा कदाचित त्यांच्या निवडणूक तंत्राचा एक भाग असेल परंतु नात्यागोत्याचं राजकारण मी कधी आयुष्यामध्ये केलं नाही आणि नात्यागोत्याचं राजकारण न करता सर्वसामान्य माणसाचं आणि त्याच तर आपलं जे खासदारकीचं स्वप्न होतं ते असं भंग झाल्यासारखं आपल्याला वाटतं का? हे बघा, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून मी लोकसभेची तयारी केली होती ही गोष्ट खरी आहे आणि मला जागा सुटली नाही म्हणून अनेक आमचे फॉलोअर नाराजही झाले आणि जनता नाराजही झाली. परंतु आम्ही महाआघाडीमध्ये का गेलो? कारण 2014 भारतीय जनता पार्टीबरोबर मोदी सरकारबरोबर आमची युती झाली. दोन मुद्द्यांवर स्वामीनाथनची शिफारस प्रत्यक्ष उत्पादन खर्चाचे 1.5 हमी आणि संपूर्ण कर्जमुक्ती. परंतु 5 वर्षांमध्ये मोदी साहेबांनी जे जे आश्वासनं शेतकऱ्यांना दिलं त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. उलट शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईत लोटण्याचं काम केलं. नाफेडमध्ये शेतकऱ्यांनी तूर हरभरा उडीद विकला त्याचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही. दुसऱ्या बाजूला हमी भावापेक्षा सुद्धा कमी भाव शेतकऱ्यांना मिळाला तरी सुद्धा सरकारनं काही ऍक्शन घेतली नाही. बाजारपेठ उपलब्ध करून दिलं नाही. दुसऱ्या देशातून तूरडाळ आयात केली, कांदा आयात केला, तेल आयात केला आणि आमच्या सोयाबीनचे भाव पाडले, शेतीमालाचे भाव पाडण्याचं काम केलं. आमच्या नंतर लक्षात आलं की हे नरेंद्र मोदीचं सरकार हे टाटा बिर्ला अंबानीचं सरकार आहे, उद्योगपतीचं सरकार आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा नाद सोडला. मला लाल दिवा दिला होता, मी त्याला लाथ मारली, लाल दिव्याचा राजीनामा दिला वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा, ज्याला मंत्रिपदाचा दर्जा होता. आणि दुसऱ्या बाजूला आज आम्ही राहुल गांधी साहेब आणि शरद पवार साहेबांबरोबर आमची एक मीटिंग झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की हे सत्तापद नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करणं हे आमचं टार्गेट आहे. परंतु हे करत असताना आम्ही फरफटत तुमच्या मागे येणार नाही. आमचे 2 मुद्दे आहेत. राजू शेट्टी साहेबांनी 2 मुद्दे जे लोकसभेमध्ये मांडले, एक 1.5 हमीभाव विधेयक 2018